जय जिनेंद्र, येत्या 9 तारखेचा आपला जो सांगली जिल्ह्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकांचा एक प्रचंड समागम महामोर्चा आम्ही आयोजित केलेला होता, तो काल झालेल्या निर्णयामुळं तो स्थगित केलेला आहे. आणि आत्तापर्यंत आपण जे गेले 8 दिवस संपूर्ण सांगली जिल्हाभर सगळीकडं जाऊन गावागावात जाऊन आम्ही सर्वांनी प्रचार केला होता, त्यामुळे लोकांच्यामध्ये एक प्रचंड अशा पद्धतीचा उत्साह होता. आणि आम्हाला खात्री होती की येत्या 9 तारखेचा हा महामोर्चा हा सांगलीच्या इतिहासामध्ये 1 लाखाहून अधिक जैन समाज या निमित्तानं इकट्ठा होऊन रस्त्यावर येणार होता. परंतु काल झालेल्या निर्णयाप्रमाणे केंद्र शासनाचे जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा हा निर्णय घोषित केला. समित शिखरची जी 2019 जी अधिसूचना होती त्या अधिसूचनामध्ये त्यांनी नवीन ज्ञापन काढलेलं आहे की जे दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून की हे पर्यटन स्थळ होय ते पर्यटन राहणार नाही, त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रावर मांस मदिरा मच्छी ह्याची कुठलेही त्याप्रमाणे होणार नाही, प्राण्यांची हिंसा होणार नाही, त्याचप्रमाणे आवाज त्या ठिकाणी होणार नाही. आणि अशा पद्धतीचे त्यांनी सूचना ह्या राज्य सरकारला दिलेल्या की केंद्र सरकारनं दिलेले निर्देश की तिथले हेमंत सोरेन यांच्याबरोबरसुद्धा जैन समाजाच्या लोकांनी संपर्क साधलेला आहे. त्यांनी केंद्र शासनाला पत्र पाठवलेलं होतं की तुम्ही तशा पद्धतीच्या 2019 सूचना करा, दुरुस्ती करा, ते केंद्र शासनानं त्यांना पाठवलेलं आहे. आणि आमच्या सगळ्यांची खात्री आहे की राज्य सरकारसुद्धा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची भूमिका घेईल. संपूर्ण नवीन राजपत्र तयार होऊन त्या ठिकाणी पर्यटन क्षेत्र रद्द करून पवित्र क्षेत्र हे होईपर्यंत आम्ही त्यांचा लढा असाच चालू राहील. अयोध्याला तुम्ही पवित्र क्षेत्र म्हणून जाहीर करता, जैन समाजाच्या या समित शिखरजीला राज्य सरकारनं पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर केलं पाहिजे, अशा पद्धतीची आमची भूमिका राहील. या सर्व ठिकाणी गेल्या 15 दिवसामध्ये आमच्याबरोबर असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस कार्य करून समाजापर्यंत जाऊन गावागावामध्ये जाऊन या सर्वांनी जे काही कार्य केले त्याच्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. याच्यामध्ये दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवादल, सन्मती संस्कार मंच, विद्यासागरजी प्रतिष्ठान, भारतीय जैन संघटनेचे अनेक कार्यकर्ते या सर्वांनी एकत्रित येऊन हा दिलेला लढा आहे. हा जैन एकतेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की इथल्या पुढच्या काळामध्ये दिगंबर असेल, श्वेतांबर असेल, स्थानकवासी असेल, या सर्वांनी एकत्रित मिळून जैन समाजाच्या उद्धारासाठी, जैन समाजाच्या विकासासाठी एकत्रित राहून आपली एकी अशी दाखवणं गरजेचे आहे. मला वाटते की हाच खऱ्या अर्थानं आपला संदेश शासनाला, राज्य शासनाला या निमित्तानं जाईल. आपल्या सर्वांनी केलेल्या आत्तापर्यंतच्या मदतीबद्दल मी भारतीय जैन संघटनेच्या वतीनं आपल्या सर्वांचा हार्दिक आभार मानतो.